राहुरी शहरामधील खाटी गल्ली इथे एका घरामध्ये जनावरांची कत्तल होत आहे असं सांगून प्रसाद गाडे आणि आवा नाईकवाडे हे दोन तरुण आजिम सय्यद यांच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसले आणि महिलांना धक्काबुक्की करत पैशांची मागणी केली आहे। 1 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे। यामध्ये आरोपी प्रसाद मधुकर गाडे आणि आवा नाईकवाडे हे दोन तरुण राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आले आणि शहरामधील खाटी गल्ली इथे एका घरामध्ये जनावरांची अमानुषपणे कत्तल होत आहे अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे। त्यानंतर ते दोघे खाटी गल्ली येथील आजिम रजाक सय्यद यांच्या घरामध्ये घुसले। यावेळी सय्यद यांच्या घरामधील महिला नमाज पठण करत होत्या। यावेळी त्यांनी महिलांना धक्काबुक्की करून तुमच्या घरामध्ये जनावरांची कत्तल होत आहे असं म्हणून पैशांची मागणी केली आहे, तसेच त्यांच्या अंगावरील दागिने ओरवडण्याचा प्रयत्न केला अशी माहिती सय्यद यांच्या घरामधील महिलांनी दिली आहे। यावेळी त्या महिलांनी आरडाओरडा केला असता परिसरामधील शेकडो तरुण घटनास्थळी जमा झाले। यावेळी जमलेल्या तरुणांनी प्रसाद गाडे आणि आवा नाईकवाडे यांची यथेच्छ धुलाई केली आणि त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर तरुण आम्हाला वारंवार पैशाची मागणी करून त्रास देतात, जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यामधनं बाहेर जाणार नाही असा पवित्रा या महिलांनी घेतला होता। यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये तरुणांसह अनेक महिलांनी मोठी गर्दी केली होती। याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गाडे आणि नाईकवाडे यांच्यावरती अनधिकृतपणे घरामध्ये घुसल्याचा तसेच सय्यद यांच्यावरती गोहत्येचा गुन्हा दाखल करण्याचं काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होतं। दोनों पिवे थे, सब कायदेशीर चालतं आम्हाला, कुछ ऐसा टेंशन नहीं, कायम पैसे मांगते हमारे से, घड़ी घड़ी आते, कभी 50,000 कभी 30,000 मांगते, नहीं बोले तो उनको मैंने बोला पैसे नहीं हमारा कुछ हो रहा नहीं ऐसा, तो डायरेक्ट मेरे को मारने को आए हो और मेरे ऊपर से ही हमारे लेडीज घर बीच में आई तो उनके गले पे उन पे हाथ डाले पत्ता वो कैसे उनका बोलो, बोलो। वो घर में आया और जा नमाज पर बैठ रहे थे हम, नमाज पढ़ रहे थे, ढकल कर दिया उसने, गले में कफारे गिर गया। हम बोले भी उसको अंदर कोई नहीं है, सब भावा बेटे हमारे, अकेला छोकरे को देख के अंदर घुस गए। पहली बार दूसरी तीसरी बार ही है ये, जब देखो जब पैसे मांगते, हम कहाँ से पैसे लेकर आएंगे इतने, पीएलआर रहता है, जब देखो जब ये ना आता है पैसे मांगता है, जब तक घुसते कार्रवाई नहीं होगी तब तक हम यहाँ से हलेंगे नहीं, वापस हमेशा आता हूँ, पैसे मांगता, पैसे दो बोलता, कभी 20 दो बोलता, कभी 50 दो बोलता, घर में घुसता, बच्चे क्या करेंगे घर में, आदमी लोग नहीं रहते और तो क्या करेंगे, बाल बच्चे क्या करेंगे, हमने कहाँ से लाने के पैसे, हमारे हाथ में आंग आंग पे हाथ आंग पे हाथ डाल देते करते, खल्ले में का खाई छा, पैसे नहीं, पैसे दो बोल रहा, आदमी बुलाओ, आदमी कहाँ से बुलाने के, आदमी रहेंगे तो बुलाएंगे, आदमी नहीं छोटे छोटे बच्चों को देख के क्या धोज दिखाने का, उसको बुलाओ, इसको बुलाओ, बड़ों को बुलाओ, छोटों को बुलाओ, कहाँ से बुलाएंगे हम। हाँ, मेरा नाम नाई सालार सैयद है, ये हमारी जावे, हम घर में नहीं थे, इन नमाज देव देव कर रहे थे, देव देव करने के बाद इनका लड़का दरवाजे में था, प्रशांत गाड़े, इसको बोले घर में ना गो, घर घुस के ऊपर गया माड़ी पे, ये देव देव कर रहे थे, देव देव करते से इनको मार अनकरा गले में का खाईचा, इनका सोना नाना खाईचा, गले में का खाईच के लिया, पैसे दो बोल रहा था, 50,000 दिया मना तो काय के मग कशाचे काय माहित आम्हाला, धान्य नाही विकले असन त्याचे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।